હરે કૃષ્ણ, પણ હરે કૃષ્ણ. આપણા સર્વ ગ્રામસ્થાન છે, પણ ફક્ત આપણ દેહુ ગાવ છે નહીં, તર ઇતરી ગ્રામાતુન આણી નગરાતુન હી ઇથે પહોંચલાત. દેહુ જ કોણ આય, દેહુ ગાવ છે કોણ કોણ આયત આયત કા દેહુ ગાવ છે. આપણે મોજ ક્યાં હે મોજું શકતો, 1 2 3 4 હશે ક્યાં મારા ઇથું કદાચ દિશત નશે. પણ આજ આપણ સર્વસ દેહુકર ઝાલો, દેહુલ આલો અને દેહુકર હોઉન ગેલો. આપણે એવડે ભાગ્યવાન નહીં સર્વજન કઈ જન આહોત. આપણા જન્મ સિયા દેહુ ગ્રામામધે, દેહુ ગાવામધે ઝાલા, યા ઇન્દ્રાયણી નદીચા કાઠાવર્તી. હે ગ્રામ, હે ધામ, તુકારામાંચો ગ્રામ ગાવ અને ભગવંતાચો હે ધામ, દેહુ ગ્રામ દેહુ ધામ. મથે આપણાલા આજ એણ્યાચા હા સુદિન લાભલા. એ ઠિકાણ અને જ્યાં ઠિકાણે આપણ ઇથે ઉપસ્થિત આહોત, એક રોમાંચકારી સ્થળ આહે. મહાપ્રભો કીર્તન નૃત્ય ગીત વાદિત્ર માધ્યન મનસો રસેના, રોમાંચકંપાશ્રુતરંગભાજો વંદે ગુરો શ્રી ચરણારવિંદમ. જરૂર યાસ ઠેકાણી રોમાંચિત હોઉન તુકારા મહારાજની કીર્તન કેલા. એ નેહમીજ કીર્તન કરત અસત કીર્તનકાર તુકારામ મહારાજ. યા ડોંગરાવરથી આજ ભક્ત દાખવતો હતો, હા હા ડોંગર પા, હા ડોંગર પા, હા ડોંગર પા, હા હા ભંડારા ડોંગર પહા. યા ડોંગરાવરથી તુકારામ મહારાજ. વૃક્ષવલ્લી આમા સોયરી, એકાંતમાં જાઉન તુકારામ મહારાજ ત્યાં વૃક્ષવલ્લીચા સંગતિમાં જે પક્ષી ગાતા હે એકાંત આહે ત્યાં ઠિકાણી વિઠ્ઠલાચં કીર્તન કરાય છે. આમચ્યા કીર્તનામધ્યે આ કીર્તન મહોત્સવ ઇથ સંપન્ન હોતો આહે. આંતરરાષ્ટ્રીય શ્રી કૃષ્ણ ભાવના અમૃત સંઘાચ્યા વતીનં હિ આંતરરાષ્ટ્રીય શ્રી કૃષ્ણ ભાવના અમૃત સંઘ જગભર પસરત 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 આપલું જાળ. હે હરે કૃષ્ણ આંદોલન યા દેહુ ગાવા પર્યંતી પહોંચલેલા આહે. હરી ભાવ યા દેહુ ગાવા મધ્યે સુદ્ધા યા હરે કૃષ્ણ આંદોલનાચી યા ઇસ્કોનચી એક શાખા એક કીર્તન કેન્દ્ર સ્થાપિત ઝાલેલા આહે. ત્યાં કેન્દ્રાચ્યા વતીનંચ અને ઇસ્કોન પુણે ઇસ્કોન નિગડીનચ્યા વતીનં હા મહોત્સવ ઇથ સાજરા હોતો આહે.
या उत्सवामध्ये मोठा मंच आहे, मायक्रोफोन आणि काय काय सर्व टाळी आहेत आणि वेणुवादनही चालू आहे, पखवाज वाजतोय. पण तुकाराम महाराज ज्यावेळी कीर्तन त्या डोंगरावरती करायचे, त्यावेळी ते कीर्तन ऐकण्यासाठी, त्या कीर्तनामध्ये भाग घेण्यासाठी हजारो भक्त मंडळीही तिथं त्यावेळी उपस्थित राहत नसे. तुकाराम महाराज त्या डोंगरावरचे दोन दगड घेऊन ते कुटायचे, पांडुरंग 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 कीर्तन त्या विठ्ठलाचं, त्या पांडुरंगाचं, त्या श्रीकृष्णाचं कीर्तन ऐकून पांडुरंग स्वतःच श्रोते बनायचे. एकच वक्ता, एकच कीर्तनकार आणि एकच श्रोता. पण श्रोता कोण? भगवान पांडुरंग स्वतःच श्रोते बनून तिथं पोहोचायचे. कौन कहता है, कौन कहता है भगवान आते नहीं? क्यों आते नहीं? काय येत नाहीत? तुकाराम जैसे पुकारते नहीं असं म्हणू शकतो. यत्र मद भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारदः नाहं वसामि वैकुंठे न च योगिनां हृदये. यत्र मदभक्त गायन्ति तत्र तिष्ठामि नारदः. असं भगवान स्वतःच म्हणाले. अरे म्हणे, कधी कधी मी वैकुंठामध्येही भेटणार नाही, किंवा त्या योग्यांच्या हृदयामध्येही मी त्यांना सापडणार नाही. मग भगवंत आपण कुठे सापडाल? आपला पत्ता कोणता म्हणे? तेव्हा भगवंतच म्हणाले, यत्र मद भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारदः. मी त्या ठिकाणी हजर राहतो म्हणे. मी हजरी लावतो माझी कुठे? यत्र मद भक्त गायंती, ज्या ठिकाणी माझे भक्त एकत्र होऊन कीर्तन करता आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सिद्धांताच्या दृष्टीनं ही गोष्ट खरी आहे, सत्य आहे. ज्या ठिकाणी कीर्तन होतं त्या ठिकाणी भगवंत हजर राहतात. पण त्याचा अनुभव आपण आपला भावभक्ती, भगवंतावरचं जे प्रेम आहे, किंवा आपण कसं बोलवतो त्या भगवंताला, त्यावरून भगवंत
उपस्थित भगवंत, भगवंत उपस्थित आहेत पण अभिन्नत्वात नाम नामिनो, मी नामापासून अभिन्न आहे, मीच नाम आहे. नाम चैतन्य रस विग्रह, नाम चैतन्य, धाम चैतन्य, श्रीकृष्ण चैतन्य, नाम भगवंताचं नाव चैतन्य आहे. नित्य शुद्ध मुक्त पूर्ण, भगवंताचं नाव नित्य आहे, शुद्ध आहे, मुक्त आहे, पूर्ण आहे. का भगवंत नित्य शुद्ध पूर्ण मुक्त, अभिन्नत्वात नाम नामिनो. भगवंत आणि भगवंतामध्ये, भगवंताच्या नावामध्ये, भगवंत आणि भगवंताच्या नावामध्ये अंतर नाही. भगवंताचं नावच भगवंत. तुकाराम महाराज आपल्या कीर्तनानं तो वैकुंठ, वैकुंठपती किंवा तो गोलोकवासी श्रीकृष्ण, तो पंढरपूरचा विठोबा, त्याला समोर आणून उभं करायचे किंवा समोर आणून बसवायचे आपल्या कीर्तनानं. या चिमुकल्या गावामध्ये अर्थात आता थोडा आकार मोठा होतोय, लहानाचं लहानाचं महान किंवा मोठं मोठं गाव होऊ लागलेलं आहे देहू. पण निश्चितच तुकारामांच्या वेळी सुमारे 350 वर्षापूर्वी सुमारे म्हणालो मी, हां प्लस मायनस, त्यावेळी हे गाव निश्चितच एक चिमुकलं, गोजीरवानं, सुंदर, शांत, पवित्र असं हे गाव. या गावामध्ये या इंद्रायणीच्या काठावरती तुकाराम महाराजांनी सर्वत्र कीर्तन केलं. कीर्तन करतच ते पुढं जात असत. कीर्तन न करता त्यांनी पाऊल पुढं ठेवलंच नाही. तुकारामाचा प्रत्येक श्वासातून विठ्ठल 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 विठ्ठल, स्वाभाविकपणे हे नाव निघायचं. एके दिवशी ते रामेश्वर शास्त्री किंवा मुंबाजी बुवा कोणी तर अशातलाच कोणी एक व्यक्ती पोहोचला तुकाराम महाराजांच्या घरी. सकाळची वेळ होती. अरे तुक्या, नाव किती सुंदर तुकाराम, पण ते म्हणाले तुक्या असं म्हणण्याची थोडी पद्धत आहे, जरूर चांगली नाही पण असं म्हणतात. आमचंही नाव एके वेळी रघु व्हायचं म्हणून रघ्या म्हणायचं, रघ्या. नाव किती सुंदर राम, ए राम्या. तेव्हा कुठे आहे तुकाराम महाराज, तुकारामच म्हटले नाही ते कुठे आहे तुक्या. तेव्हा सकाळची वेळ होती, तेव्हा म्हणाले बाहेर गेलेत किंवा शौचाला गेलेले आहेत, आत्ताच येतील, थांबा थोडे, थांबा थोडं, बांधा घोडं तुमचं. तेव्हा ते व्यक्ती थांबले. थोड्याच वेळात तुकाराम महाराज परत फिरले. तेव्हा त्याने विचारलं कुठे गेला, कुठे गेला आता. गेलो होतो मी नित्यक्रिया, शौचास वगैरे. तर तुकाराम महाराज ज्यावेळी परत येत होते त्यावेळी भगवंताचं नाव घेत घेत विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल पांडुरंग पांडुरंग अरे तू विठ्ठलाचं नाव घेतोस, तू स्नान केलंस का? आत्ताच तू परत फिरलास, अद्याप तू स्नान नाही केलंस. स्नान करणे अगोदरच तू भगवंताचं नाव विठ्ठलाचं नाव घेतोस हे योग्य नाही, तू अपराध करतोस. तुकाराम महाराज म्हणाले, काय करू? अनायास प्रयत्न न करताही भगवंताचं नाव माझ्या मुखातून निघतच असतं. मी थांबवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हे थांबत नाही, थांबत नाही, मी थांबवतो. म्हणून तो व्यक्ती पुढे गेला. त्यांनी तुकारामाचं तोंड धरलं, ओठ तोंड बंद केलं. पण तुकारामाच्या मुखातून ओठ हलत होते, पण साऱ्या शरीरातून रोमा रोमातून विठ्ठल 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 निघतच राहिला. तो व्यक्ती यशस्वी नाही झाला ते कीर्तन थांबवण्यामध्ये. असे तुकाराम महाराज विठ्ठलमय विठ्ठलमय त्यांची भावना, विठ्ठलमय किंवा मी कृष्ण भावना कृष्णमय आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ नावाची हा संघ आहे. विश्वव्यापी हे आंदोलन आहे, हरे कृष्ण आंदोलन, जे कृष्ण भावनेचा प्रचार आणि प्रसार करतं. कृष्ण भावना किंवा राम भावना, विठ्ठल भावना, विठ्ठलाचा भाव जागृत करणं, जो जीवाचा भाव आहे जीवामध्ये, प्रत्येक जीवामध्ये, जीवामध्ये आपण सर्व जीव आहोत, आपण सर्व आत्मे आहोत. त्या परमात्म्याचे, त्या भगवंताचे, त्या विठ्ठलाचे आपण अंश आहोत. ममैवंशो जीव लोके जीवभूत सनातन. तेव्हा आपण स्वभावानं कृष्ण भावना भावित आहोत, विठ्ठल भावना भावित आहोत. पण ती भावना, ती कृष्ण विठ्ठल पांडुरंग श्रीराम भावना या जगामध्ये झाकाळली जाते. या जगातली जी माया, मम माया दुरत्यया, भगवान म्हणालेला मम माया दुरत्यया, माझी माया, माझीच तर माया आहे. त्या या मायेचा प्रभाव, त्रिगुणमयी माया, सत्वगुणी रजगुणी तमगुणी मायेच्या, मायेचा प्रभाव या जगातल्या सर्व जीवावरती, ज्या जीवांना बद्ध जीव असं म्हटलं, बद्ध जीव आपण बांधलोय पण हलू शकत नाही. भगवंताजी माया शक्ती, या शक्तीचे अध्यक्ष भगवंत आहेत. मया अध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचर. तुकाराम महाराज हे भगवंताचे भगवद्गीतेमधले काही बोल आहेत, या वचन आहेत, श्लोक आहेत. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात् विनिसृतः. ही भगवद्गीता, अलीकडेच आम्ही गीता जयंती साजरी केली,
गीतेचा जन्म झाला. कुठून गीतेचा जन्म झाला? भगवंताच्या मुखातून भगवद्गीता निघाली, जन्मली मोक्षदा एकादशीच्या दिवशी. 21 दिवसापूर्वीची गोष्ट. 5151 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रामध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामक पांडवाश्चैव किं कुर्वत संजय, अशी सुरुवात जी झाली भगवद्गीतेची, तेव्हा ती भगवद्गीता भगवंत बोलले. तेव्हा गीता आहे, भागवत आहे. तुकाराम महाराजांनी गीता भागवतचं अध्ययन करा असं प्रोत्साहनही दिलं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे काय म्हणाले तुकाराम महाराज? गीता भागवत, श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवताचं श्रवणानं काय होईल? अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचं चिंतन होईल. तर मग या जगातले आपण बद्ध जीव, आपण गीतेचं अध्ययन केलं, श्रीमद भागवतचं अध्ययन केलं, श्रवण केलं, तर या श्रवणानं आणि अर्थात या कलियुगामध्ये या हरिनामानं जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय 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 राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. त्यास राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, या तीन शब्दाचाच पुढे विस्तार. या हरे कृष्ण महामंत्रामध्ये झालेला आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. तारक मंत्र, श्री कृष्ण चैतन्य महाप्रभूंनी भगवंतांनी स्वतः दिला हा मंत्र जगाला दिला. तेव्हा या गीता भागवती करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, आणि त्याशिवाय हे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जे सर्व शास्त्राचं सार आहे. हे हरिनाम सर्व मंत्रांचा हा मंत्र, महामंत्र हरे कृष्ण महामंत्र, याचं उच्चारण, याचं कीर्तन, याचा जप केल्यानं आहे तुकाराम महाराजांची शिकवण. आणि फक्त भाषणच नाही दिलं तुकाराम महाराजांनी, तर कीर्तन करून दाखवलं. कीर्तन नेहमीच ते करत असत, हा हरे कृष्ण महोत्सव किंवा कीर्तन महोत्सव तुकारामाच्या गावी साजरा होतोय. आणि एवढंच नव्हे तर त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं शेवटचं कीर्तन संपन्न झालं, हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल, त्याच ठिकाणी, याच ठिकाणी जिथे मी बसलो, आपण एकत्रित आहोत, याच ठिकाणी वैकुंठ गमनाचं स्थान हेच आहे. एक
50 फूट दुराव दूर इथंच ते लँडिंग झालं असणार नाही का? विमान या गावामध्ये कितीतरी वेळा भगवंत त्या अगोदरही विमान येण्या अगोदर कितीतरी वेळा भगवंत आले त्या डोंगरावरती आले त्या जिजाबाईच्या पायामध्ये घुसलेला काटा काढण्याच्या निमतानं तो काळ्या पोचला. तू कोणा? माझं तुझं नाव इट्टू इट्टू. माझं नाव काय? तुझं नाव काय? इट्टू इट्टू. तेव्हा काय भालचंद्र डोंगर काय भालचंद्र डोंगरावरती भगवंतानी याची देही याची डोळा म्हण याच देहामध्ये याच डोळ्यानी मी भगवंताला पाहणार. त्या तुकाराम महाराजांनी त्याच देही आणि त्याच डोळ्यानी भगवंताला समोर पाहिलं. तो सच्चिदानंद विग्रह तो सच्चिदानंद विग्रह पाहिला त्या भालचंद्र डोंगरावरती. तर याच नगरीमध्ये तुकारामाच्या अगोदरच्या सातवी किंवा आठवी पिढी विश्वंभर मोरे तेही विठ्ठल भक्त तेही वारीला येणारे जाणारे भगवंताला भेटण्यासाठी. पण मग त्यांच्या वाऱ्या चालूच होत्या. वाऱ्या करत करत ते म्हातारे झाले. वाऱ्या थांबलेल्या नव्हत्या. भगवंताने विशेष कृपा केली. म्हणे मी आता तुला पंढरपूरला जाण्याची आवश्यकता नाही. मीच म्हणे इथं येतो. आणि आले ते इथंच उभे राहिले तुकारामाच्या निवासस्थानाजवळ. जे विठ्ठल रुक्मिणीचं विग्रह ते साक्षात भगवंत स्वयंभू प्रगट झाले. आणि इथं आम्हा तुम्हास दर्शन देण्याच्या उद्देशानंही आजही ते हजर आहेत. तेव्हा त्या रूपानंही भगवंत या देहू ग्रामामध्ये प्रगट झाले. तुकाराम महाराज एकदा आजारी असताना तेही जायचे भगवंताच्या दर्शनासाठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी. तो विठ्ठल पांडुरंग एवढी श्रद्धा एवढा विश्वास एवढा अनुभव या तुकाराम महाराजांचा. तुकारामाची मूर्ती अनर्थघराज तुकाराम मूर्ती ते पाहायचे विठ्ठलाची. तेव्हा ही विठ्ठलाची मूर्ती ते असा अभंगी आहे आता मी मला आठवत नाही तो अभंग. पण ते म्हणायचे जर 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 कोणी म्हणत असेल की ही जी मूर्ती आहे ही कोणी मूर्तीकारानं जयपूरमध्ये किंवा आणि कुठेतरी घडवली आपल्या हातोडी आणि टाकीच्या घावानं असं जर कोणी म्हणत असेल तर असं म्हणणाऱ्याच्या तोंडामध्ये किडे पडोत. अशी वस्तुस्थिती नाही. 5000 वर्षापूर्वी संभवामी युगे युगे भगवान जे प्रगट झाले वृंदावन मथुरेमध्ये परत वृंदावनला पोहोचले त्याच रात्री. आणि मग राहिले वृंदावनमध्ये 10-11 वर्ष. त्यानंतर परत मथुरेला पोहोचले. अक्रूर कृष्ण आणि बलरामांना घेऊन आले. सोडून या गोपीना कृष्ण
मथुरेसी गेला ना कृष्ण मथुरेसी गेला सोडुनिया गोपीना कृष्ण मथुरेसी गेला गोपीना सोडलं भगवंतानी वृंदावन मध्येच आणि भगवंत मथुरेची वाट धरली भगवंतानं कृष्णाने बलरामाने अक्रूराने रथ सजविला अक्रूराने रथ सजविला कृष्ण रथा मध्ये बैसला कृष्ण कृष्ण रथा मध्ये बैसला सोडुनिया गोपीना कृष्ण मथुरेसी गेला सोडुनिया गोपीना कृष्ण कृष्ण मथुरेसी गेला मथुरेला पोहोचलेले ते कृष्ण आणि बलराम तिथंच राहिले 18 वर्ष राहिले मथुरेमध्ये तिथून पुढे भगवान द्वारकेला गेले द्वारकेमध्ये कित्येक वर्ष राहिले पण द्वारकेमध्ये पोहोचल्यानंतर कुंडीनपूरला अमरावती नागपूरजवळ रुक्मिणीचं जन्म स्थान रुक्मिणी हरण लीला ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी भगवान पोहोचले रुक्मिणी हरण करून द्वारकेला पोहोचले रुक्मिणीला आपली पहिली आणि पट्ट राणी बनवलं आणि तीच राणी एकेवेळी रुसलेली असताना रुसलेली ती राणी द्वारका सोडून निघून गेली या वनामध्ये दिंडीर वनामध्ये पोहोचली चंद्रभागेच्या काठावरती द्वारकाधीश त्या रुक्मिणीच्या शोधामध्ये आपल्या रथामध्ये बसून रुक्मिणीचा शोध करत भगवंत ही पंढरपूरला या दिंडीर वनापर्यंत पोहोचले पहिल्या त्या गाठीभेटीमध्ये रुसवा काढण्याचा प्रयत्न केला पण भगवंताला यश नाही लाभलं त्याचवेळी भगवंत पुंडलिकाच्या भेटीसाठी गेले त्या पुंडलिकानं स्वागत तर केलं सुस्वागतम पण मी थोडा व्यस्त आहे म्हणे आपण भगवंता थोडेस थोडं उभं राहता का थांबता का थोडं त्या भगवंताला उभं राहण्यासाठी वीट दिली वीट आणि भगवंत विठेवरती उभा राहणारा उभा राहिलेला भगवंत म्हणजे विठ्ठल विठेवरती उभा उभा विठेवरी म्हणून विठ्ठल तेव्हा काही क्षणानंतर वेळानंतर पुंडलिक आणि भगवंताची विचारपूस आणि गाठीभेटी आणि आपली प्रसन्नता आणि स्तुती सर्व केली आणि विशेष विनवणी विनंती भगवंताला म्हणे भगवंता
आपण इथेच राहा म्हणे. मला तर आपण दर्शन दिलं पण आपण इथे थांबलात, इथेच राहिलात तर भविष्यामध्ये असंख्य जीवांना आपलं दर्शन होईल. आपण राहा इथे, पण ज्या कळकळीनं तळमळीनं जी विनवणी केली त्या भक्ताला, त्या विनंतीला मान देऊन भगवान पंढरपूरमध्ये थांबले. साक्षात भगवान संभवामी युगे युगे प्रगट झालेले भगवान द्वारकेमध्ये पोहोचले. द्वारकाधीश भगवंत पंढरपूरमध्ये थांबलेच आणि विठ्ठल रुक्मिणी जॉईन केलं. ती मग पांडुरंगाच्या थोडी उशिरा पोहोचली असावी ती, म्हणूनच ती ते दोघेही एकाच गाभाऱ्यावरती एकाच देवघरावरती ऑल्टरवरती वेदीवरती नाही, दोन वेगळी वेगळी मंदिरं आहेत तिथे राहिले. तेव्हा तो विठोबा त्याला, त्या विठोबाला कोणी घडवलं नाही. टाकीचे घाव सोसून त्या दगडाला ते भगवंताचं रूप प्राप्त नाही झालं. जशा इतर ठिकाणी मूर्त्या बनवतात आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठा होते, मग अर्चना आराधना होते जरूर, पण पंढरपूरचे पांडुरंग तुका म्हणे तो साक्षात द्वारकाधीश सच्चिदानंद विग्रह भगवंत श्रीकृष्ण आणि रुक्मिणी स्वतःच उपस्थित आहेत असा साक्षात्कार तुकाराम महाराजांचा. किंवा एका वर्षी ते जाऊ शकले नाहीत दिंडीला, थोडे आजारी होते, तेव्हा त्यांनी पत्र पाठवलं आणि आपल्या शेजारचा जो मित्र जात होता दिंडीमध्ये वारीमध्ये त्याच्याजवळ दिलं. त्याला सांगितलं तुझी ज्यावेळी दर्शनाची बारी येईल त्यावेळी जरूर माझं हे पत्र भगवंताला वाचून दाखव. वारकऱ्यानं तसंच केलं. मजकूर असा होता की भगवंता मी तुझ्या दर्शनासाठी येऊ शकत नाही, मग तू येशील का मला विठ्ठल तो आला मला भेटण्याला. शक्य तर या किंवा जरूर या. तेव्हा भगवंत आणि तो मजकूर ज्यावेळी ऐकला त्या वारकऱ्यानं वाचून दाखवला, भगवान जायला तयार होते तत्क्षणी. पण रुक्मिणी म्हणाली ही वारीची वेळ, 10 लाख लोक तुमच्या दर्शनासाठी आलेत आणि तुम्ही चालला एका भक्ताच्या दर्शनासाठी, या 10 लाख लोकांचं काय होणार. हा तू ही गोष्ट खरी आहे भगवंत, आणि गोष्ट मंजूर केली. पण मला पाहायचा, भेटायचं त्या तुकारामाला. रुक्मिणीने एक युक्ती सुचवली, म्हणे त्या गरुडाला पाठवा ना, गरुडाच्या पाठीवरती बसून येईल तुकाराम, मग भेटा, कडकडून भेटा. बायको असावी तर पत्नी हा रुक्मिणी युक्तिवान. त्या भगवंतांनी तसंच केलं, पाठवलं गरुडाला, पाठवलं गरुडाला. तुकाराम महाराज आपल्या घराच्या आजारी असतानाही मधून अधून बाहेर येऊन पंढरपूरच्या दिशेनं ते पाहत असत केव्हा येतात.
काल आले नाहीत, आज जरूर येतील, आज सकाळी नाही आले दुपारपर्यंत यायलाच हवं त्याने, दुपारी होऊन गेल्या अपराह्न काळी संध्याकाळपर्यंत जरूर येतील अशी वाट पाहत पाहत। शून्यायितं जगत सर्वं गोविंद विरहे नमे असा भाव, त्या गोविंदाशिवाय त्या विठ्ठलाशिवाय सर्व जग कसा आहे, शून्यायितं शून्य आहे। त्या गरुड आला तर खरा आणि भगवंताचा संदेश दिलाही, पण तुकाराम महाराज नाही 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 नाही, तू भगवंतालाच घेऊन ये, माझ्या स्वामींच्या या वाहनाच्या पाठीवरती, नाही नाही मी बसू शकत नाही नाही, भगवंतालाच तू जा आणि भगवंताला घेऊन ये। तेव्हा गरुड गेले, तोपर्यंत दर्शन झालेले होती काही दिवस, त्यामध्ये निघून गेले म्हणे, आणि गोपाळ काला होत होता, तेव्हा गरुड जळी पोहोचले आणि सांगणार तुकाराम महाराज येऊ इच्छित नाही, आपणच चला, आपणाला जावं लागेल। मग विठ्ठल आणि रुक्मिणी आले त्या देहू धामामध्ये, विठ्ठलाला दर्शन, तुकारामाला दर्शन दिलं विठ्ठल रुक्मिणीनी। याच क्रमामध्ये श्री श्री विठ्ठल रुक्मिणी खे, तुकाराम महाराज खे, अशा प्रकारे असंख्य वेळा असंख्य प्रसंगी भगवंत या ग्रामामध्ये या ग्रामाच्या परिसरामध्ये प्रगट झाले, त्यांनी दर्शन दिलं तुकाराम महाराजांना, आणि मग सरते शेवटी तर भगवान त्या तुकाराम महाराजांना फार उत्कंठित होते, भगवान प्राप्तीसाठी, भगवान धाम प्राप्तीसाठी। मामैव यशसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसि मे, भगवंताने वचन दिलं गीतेमध्ये, जो कोणी माझं काय करेल म्हणे, मनमना माझं स्मरण करेल, भव मद भक्तो माझा भक्त बनेल, मद्याजी माझी पूजा अर्चना करेल, माम नमस्कुरु मला नमस्कार करेल, माम एव यशसी तो व्यक्ती मला प्राप्त करेल, माझ्या धामी परत फिरेल, माम एव यशसी सत्यम ते, ही गो सत्य आहे, प्रतिजाने मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, प्रियः प्रियोसि, कारण हे अर्जुना हे तुकारामा हे भक्ता हे जीवा तू मला प्रिय आहेस, मग मी तुला माझ्या धामी परत घेऊन येईन। तुकाराम महाराज उत्कंठित होते भगवंताच्या धामामध्ये, भगवंताच्या गावी त्यांना फिरायचं होतं, तेव्हा तो प्रसंग फाल्गुन पौर्णिमेनंतरची द्वितीयाला आपण तुकाराम बीज म्हणतो, त्या दिवशी जातो प्रसंग, पण त्या अगोदरच एक दिवस अगोदर एक रात्र अगोदर तुकाराम महाराजांचं कीर्तन, अखंड कीर्तन याच ठिकाणी, याच ठिकाणी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे।
Hare Ram, Hare Rama, Rama